शेकापच्या ढोंगी पुढाकारांच्या कारभाराला कंटाळून सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर अविनाश कातडे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह बुधवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवगतांचे भाजपमध्ये स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढली आहे. पनवेलमधील मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जैन पेठेचे विश्वस्त महेश पालदी, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते कर्णा शेलार, वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, युवा नेते सुनील माळी, ज्ञानेश्वर सुर्वे, संजय भूपी, ज्येष्ठ कार्यकर्ते एमडी माळी, संदीप पाटील, लक्ष्मणजीत गोडिवले, गणेश ठाकूर, केपी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमृता माळी, नाना मस्कर, संदीप माळी, अरुण माळी, उमेश पाटील, महादेव कांबळे, योगेश पाटील, महेश पाटील, प्रकाश मालुसरे, दिलीप कालेकर, कल्पेश पाटील, जितू पाटील, बाळा शेडगे, तुकाराम मालुसरे आदी उपस्थित होते. विरोधकांना न जुमानता जे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ते खऱ्या अर्थाने मनापासून भाजपचे नेतृत्व स्वीकारत आहेत असे म्हणत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचा गौरव केला. थोडस मध्यंतरी ज्यांची इच्छा असून सुद्धा थांबवण्याकरता आटोकाट प्रयत्न करतात, तरी देखील त्यांचं न ऐकताना सुद्धा हे शेकाचे काँग्रेसचे हे कार्यकर्ते आपल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात. खऱ्या अर्थाने ते मनापासून प्रवेश करतात. कुणी किती अडवलं, किती नाही सांगितलं, नानाविध कारण सांगली, आश्वासन दिली, ती आश्वासनांची इच्छाकडे दुर्लक्ष करून नाही एकदा आम्ही ठरवलं. आम्हाला आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष जायचं आहे की मग ते थांबायला तयार होत नाही. आणि त्यामुळं गाडून जे येणार होते काही लोक गाडले गेले, पण इतके लोक आले. डॉक्टर अविनाश कातडे यांच्या समवेत सावळे ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजी माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य व शेकापचे कार्यकर्ते परशुराम माळी, तुकाराम गाताडे, कृष्णा गाताडे, हरिभाऊ गाताडे, प्रशांत पाटील, संदीप केदारी, सतीश पाटील, अनिकेत सावंत, केतन जाधव, आकाश मसणे, संतोष पाटील, विनायक जांभूळकर, दीपक कुरुंगळे, प्रवीण गाताडे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करीत शेकापला जोरदार धक्का दिलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश माळी आणि अतुल माळी या माळी बंधूंनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. आपल्याला अपेक्षित असलेली विकास करण्याकरिता भारतीय जनता पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना दिलाय. आज या ठिकाणी ज्या ज्या आदिवासी महिलांनी प्रवेश केलाय त्यांचं होळ्यातील शेलघर मधील आपल्या सहकार्यांचं स्वागत करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्वांना अपेक्षित असलेला विकास, तुमच्या समस्या दूर करण्याच्या साठी भारतीय जनता पार्टी सातत्याने प्रयत्न करेल हे या ठिकाणी ठामपणाने सांगतो. या ठिकाणी सावळा, वरचेवळे, करंजाडे, कल्ले, बेलपाडा आदी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर आणि मी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही जैन पेठेचे विश्वस्त महेश बालदी यांनी दिली आहे. ज्या भारतीय जनता पक्षाकडे आलात त्या भारतीय जनता पक्षाकडे वन खात्याची जमीन आदिवासी बांधवांना मिळणं हा कायद्याने बंधनकारक आहे. त्याचा प्रस्ताव बनवणं, कलेक्टर DFO मार्फत राज्य शासनाकडे पाठवणं याची जबाबदारी आपली आहे, ती आपण पार पाडा. बाकीची देण्याची जबाबदारी मी वन खात्याचे मंत्री आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार हे प्रशांत शेठ आणि महेश बाजी यांच्यावर विशेष प्रेम करणारे आहेत, त्याच्यामुळे मी आपला प्रस्ताव मंजूर करून आणण्याची जबाबदारी आमची. सावळे भाजप गाव कमिटीच्या अध्यक्षपदी संदीप माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे नियुक्ती पत्र लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलं.